अमरावती महानगरपालिकेचं 2022-23 सुधारित व 23-24 अंदाजपत्रक मंगळवारी मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टेकर यांनी सादर केलं. 850 कोटींचं हे अंदाजपत्रक आहे. सार्वजनिक सुरक्षितता, आरोग्य सोयी, सुविधा, शिक्षण यांच्यासाठी या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. अमरावती महानगरपालिकेचं 850 कोटींचं सुधारित अंदाजपत्रक मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टेकर यांनी सादर केलं. या अंदाजपत्रकाबाबत पत्रकार परिषदेत डॉक्टर आष्टेकर यांनी माहिती दिली. सार्वजनिक सुरक्षितता, आरोग्य सोयी सुविधा, शिक्षण विभाग यांच्यासाठी या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक सुरक्षिततेसाठी 38 कोटी 76 लाखांची तरतूद प्रस्तावित आहे, तर आरोग्य सोयी सुविधांसाठी भरभक्कम म्हणजेच 161 कोटी 49 लाखांची तरतूद अंदाजपत्रकात प्रस्तावित आहे. या थकबाकी कोटी देय म्हणून आम्ही 8 कोटीची भरीव अशी तरतूद यामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी देण आहे त्यासाठी सुद्धा 8 कोटीची भरीव तरतूद आपण केलेली आहे. याचबरोबर विशेषत्वे करून रहदारीचा जो विकास करायचा आपल्याला, रहदारी विकास मध्ये स्ट्रीट लाईट, स्ट्रीट फर्निचर आणि स्ट्रीट सेफ्टी यासाठी आपण सुमारे 3 कोटीचं तरतूद अंदाजपत्रकामध्ये आपण केलेली आहे. अस्पायरेशनल टॉयलेट म्हणजे जे काही वैशिष्ट्यपूर्ण शौचालयं असतात अशी 6 शौचालयांसाठी आपण सुमारे 1.5 कोटीची तरतूद या अंदाजपत्रकामध्ये केलेली आहे. जी स्टॅट्युटरी म्हणजे आपल्याला जी ध्येय आहे, आपल्याला जी मॅन्डेटरी आहे ज्यामध्ये महिला बालकल्याण, दिव्यांग बंधू आणि मागासवर्गीय बंधू यासाठी आपण 1.75 कोटी या वर्षी तरतूद होती, ती पुढच्या वर्षी 2.5 कोटी रुपये तरतूद यामध्ये केलेली आहे. वार्ड विकास आणि नगरसेवक निधी जो आहे तो 3-3 कोटी रुपये आपल्या अंदाजपत्रकामध्ये नियमानुसार आपण तो घेतलेलाच आहे. CCTV साठी जे काही पोलीस यंत्रणेमार्फत CCTV शहरामध्ये उभारणी आहे त्यासाठी आपण 1 कोटी रुपये मनपाचा सहभाग म्हणून आपण यावर्षी प्रथमच घेतलेले आहे. त्याचबरोबर पुतळे परिसर यांची देखभाल, यांची सुधारणा करणे यासाठी यावर्षी जी 10 लाख होती त्यावरून आपण 1 कोटीची तरतूद यासाठी केलेली आहे. विविध जे काही शासनाच्या योजना आहेत त्यामध्ये मनपाचा सहभाग असतो, जसं की आपलं वडाळी आहे, CNDF आहे, सायंटिफिक लँड फिलिंग आहे, SLF आहे, अशा याच्यामध्ये जो मनपाचा 30-25% जो काही शासनाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला समभाग द्यावा लागतो यासाठी सुद्धा आपण यावर्षीच्या 1 कोटीवरून पुढच्या वर्षी 25 कोटी रुपयाची भरीव तरतूद केलेली आहे. कारण आपल्या बऱ्याचशा योजना आपल्याला मान्य मंजूर झालेल्या आहेत, काही योजना पाईपलाईनमध्ये आहेत, मंजुरीच्या याच्यामध्ये आहेत, त्यासाठी म्हणून मनपाचा जो सहभाग आहे याच्यासाठी आपण 25 कोटी रुपयाची तरतूद यावर्षीच्या पुढच्या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये आपण केलेली आहे. त्याचबरोबर विकास शुल्क यामधून जी काही अनुज्ञेय कामे असतात म्हणजे MRTPच्या अंतर्गत जी काही अनुज्ञेय कामे आहेत यामध्ये 16 कोटीवरून ही तरतूद आपण 40 कोटीपर्यंत दिलेली आहे. त्यामध्ये अंदाजपत्रक जो शहराचा विकास आराखडा आहे DP आहे, या त्या DP जी आरक्षण आहेत ती आरक्षण सुमारे 18 कोटीची तरतूद यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर श्वान निवारा केंद्राबरोबरच आपल्याकडे लहान जनावरांसाठी कत्तलखाना उभारायचा आहे यासाठीही आपण प्रथमच 1.5 कोटी रुपयाची तरतूद या अंदाजपत्रकामध्ये आपण केलेली आहे. याचबरोबर या अंदाजपत्रकाचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की 2023-24 अर्थसंकल्पामध्ये शहराचा आपल्याला समतोल विकास तर करायचाच आहे, याचबरोबर ज्या ज्या सुविधांमध्ये कमतरता आहे अशा सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी काही लेखाशीर्षामध्ये काही घटकावर आपण भरीव तरतूद यावर्षी केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने सांगायचं म्हणजे शहरातील बाग बगीचे विकास याच्यासाठी पूर्वीची जी 2 कोटीची तरतूद होती ती आपण 8 कोटीपर्यंत वाढवलेली आहे. ग्रीन जिमची सुविधेसाठी स्वतंत्र 1 कोटी रुपये आपण त्यामध्ये ठेवलेले आहेत. तसंच विविध बगीचामध्ये गाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण 1 कोटीची स्वतंत्र तरतूद यावर्षी केलेली आहे. याचबरोबर बगीचाच्या विकासाबरोबर जे बगीचे आहेत त्याचं नूतनीकरण करणे यासाठी वेगळी आपण 1.6 कोटीची तरतूद यावर्षी केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहीत आहे की आरोग्य, शैक्षणिक सुविधा,
यासाठी आपला भर महानगरपालिकेमध्ये अंदाजपत्रकामध्ये आपण भर देणे आवश्यक आहे। या दृष्टीने शैक्षणिक सुविधांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यामध्ये प्रबोधिनीचा विकास सुद्धा अंतर्भूत आहे। यावर्षीच्या 4 कोटी 40 लाखावरून आपण 14 कोटी 25 लाखाची भरीव तरतूद पुढच्या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये आपण केलेली आहे। मी आत्ताच आपल्याला बोललो की शहराच्या पर्यावरण स्वच्छ राखण्याच्या दृष्टीने आपण भरीव अशी 10 कोटीची तरतूद आपण प्रदूषणाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने अनुषंगाने कारवाई करण्यासाठी आपण केलेली आहे। पोलीस यंत्रणांची जी काही थकबाकी आमच्याकडे आहे, जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपये थकबाकी आहे, तर त्या अनुषंगाने 2.5 कोटी रुपयाची तरतूदसुद्धा आपण भरीव तरतूद यावर्षी केलेली आहे। महानगरपालिकेच्या ज्या काही विविध इमारती आहेत त्यांचा विकास करण्यासाठीही जवळपास सुमारे 10 कोटीची तरतूद आपण यावर्षी केलेली आहे। शहरातील रस्ते विकास हा एक महत्त्वाचा भाग आहे। यासाठी शासकीय निधी बरोबर अनुदानाबरोबरच मनपा निधीमधून आपण पूर्वीची जी काही 7 कोटी होती त्यावरनं सुमारे 24 कोटी रुपयाची भरीव तरतूद यावर्षी आपण रस्ते विकासासाठी आपण केलेली आहे। त्यामध्ये चौक विकासात आणि सौंदर्यीकरणात मी आपल्याला ऑलरेडी बोललेलंच आहे। क्रीडा साहित्य आणि क्रीडांगणाच्या विकासासाठी आपण पूर्वीची जी 65 लाखाची तरतूद होती ती यावर्षी आपण 2.5 कोटीपर्यंत तरतूद केलेली आहे। ज्यामध्ये शहरातील वेगवेगळी क्रीडांगण आहेत ती त्या खास करून विकसित करणे आणि तिथे क्रीडा साहित्यसुद्धा उपलब्ध करून देणे, क्रीडांगणावर शाळांमध्ये सुद्धा क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, याचबरोबर आपलं जे काही ऐतिहासिक धरोहर आहे, धरोहर असलेला जो परकोट आहे त्या परकोटच्या सौंदर्यीकरणासाठी आपण 20 लाखावरून 50 लाखापर्यंत तरतूद केलेली आहे। अग्निशामक जो अत्यावश्यक सेवा आहे, शहराचं वाढतं क्षेत्र लक्षात घेता आणि वाढती जबाबदारी लक्षात घेता आणि जो रिस्पॉन्स टाईम आहे तो रिस्पॉन्स टाईम कमी करण्यासाठी आपण यावर्षी 3 अग्निशामक केंद्रावरून 5 अग्निशामक केंद्र केले, पुढच्या वर्षी आणखी 3 नवीन अग्निशामक केंद्र करणे आणि अग्निशामक विभागाचं बळकटीकरण करणे, याच्यासाठी आपण इमारतीसाठी वेगळी आणि बळकटीकरणासाठी 10 कोटी आणि इमारतीसाठी 20 कोटी अशी भरीव तरतूद आपण अग्निशामक विभागासाठी केलेली आहे। शहरामध्ये मी आत्ताच आपल्याला सांगितलं की सार्वजनिक शौचालय मुतारा याच्यामध्ये महिलांबरोबर तृतीयपंथी या सगळ्यांसाठी आपण एकत्रित अशी 5 कोटी रुपयाची तरतूद आपण या अंदाजपत्रकात। स्वच्छ वायू संरक्षणामध्ये देशातून अमरावती महानगरपालिकेचा प्रथम 3रा क्रमांक आला, ज्यामध्ये महाराष्ट्रातून 1मेव महानगरपालिका होती। त्याचबरोबर माझी वसुंधरामध्येही महाराष्ट्र स्तरावर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते अमरावती महानगरपालिकेला सन्मानित करण्यात आलेलं आहे, हेही आपल्याला सर्वांना माहिती आहे। यामुळं आमची निश्चितच शहराचे पर्यावरण स्वच्छ राखण्याच्या दृष्टीने आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि या दृष्टीने आम्ही 2023-24 अर्थसंकल्पामध्ये निश्चित प्रयत्न करत आहोत। 2022-23 अर्थसंकल्पात आणखी एक वैशिष्ट्य आहे की काही योजना आम्ही प्रथमच इथे सादर करत आहोत, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजना यासाठी 1 कोटी रुपयाची आपण तरतूद ठेवलेली आहे। महिला बचत गटाच्या उत्पादित मालासाठी मॉल याच्यासाठी सुद्धा आपण 1 कोटी रुपये तरतूद ठेवलेली आहे। शहरामध्ये नवीन नाट्यगृह याच्यासाठी आपण 1 कोटीची तरतूद केलेली आहे। कला दालन, महानगरपालिकेचे जे दिव्यांग अधिकारी कर्मचारी आहेत यांना जी आवश्यक साधने आहेत ते साधने पुरवण्यासाठी 20 लाखाची तरतूद आपण यावर्षी प्रथमच केलेली आहे। या आहे ती गेल्या वर्षीची म्हणजे यावर्षीच्या अंदाजपत्रकाची जो 40 लाखाची तरतूद होती ती आपण 5 कोटीवर नवीन 23-24 अंदाजपत्रकामध्ये नेलेली आहे। प्रथमच आपण शहरामध्ये पुढच्या 25 वर्षाचा वैद्यकीय सुविधांचा हे वैद्यकीय सुविधा आपण देणार आहे, त्याच्यासाठीची आवश्यकता लक्षात घेऊन आपण एक वातानुकूलित ड्रग सेंटर आपण उभं करत आहोत, त्याच्यासाठीही आपण सुमारे 3 कोटीची तरतूद या 23-24 अंदाजपत्रकामध्ये आपण ठेवलेली आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की ई वाहने, इथून पुढचा काळ हा इलेक्ट्रिकल वाहनांचा आहे, ई वाहने खरेदीसाठी आम्ही जवळपास 25 लाखाची तरतूद इथे केलेली आहे। या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सूचनाबरोबरच आपण प्रथमच यावर्षी सर्व पत्रकार बंधू भगिनी तसेच अमरावतीकर नागरिक यांच्यासुद्धा सूचना, अभिप्राय, संकल्पना, शिफारसी याचा आपण प्राधान्याने या अर्थसंकल्पामध्ये विचार केलेला आहे।
पत्रकार बंधूंना आपण मीटिंगच्या माध्यमातून बोलावून आपण त्यांच्या सूचना अभिप्राय आपण मागवले होते. नागरिकांच्या बाबतीमध्ये आपण एक विशिष्ट कालावधी देऊन त्यामध्ये ईमेल आणि लेखी स्वरूपात त्यांच्या सूचना आपण मागवलेल्या होत्या. मला इथं आनंदाने सांगावं वाटतं की याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याचा एक आपण जिस्ट जर म्हटलं तर याच्यामध्ये या सूचनामध्ये सामान्यतः अतिक्रमण हटवून रस्ते मुक्त करणे, बससेवा सुरळीत करणे, बगीचाचे सौंदर्यीकरण करणे, रस्त्यांचा विकास करणे, प्रामुख्याने अंतर्गत रस्त्यांचा विकास करणे, डिजिटल वाचनालय तयार करणे, पार्किंग व्यवस्था, नाले विकसित करणे, कापडी पिशव्या व्हेंडिंग मशीन उपलब्ध करणे, डिजिटल मीडियाद्वारे तक्रार निवारण यंत्रणा उभारणे, हॉकर झोन तयार करणे, खुल्या मांस विक्रीला प्रतिबंध करणे, प्रदूषण प्रतिबंधक उपाययोजना करणे, आरोग्य सुविधाबरोबरच शैक्षणिक सुविधांचे सुद्धा बळकटीकरण करणे, अशा महत्त्वपूर्ण सूचना, इतरही सूचना भरपूर प्राप्त झाल्या. परंतु मी तो ओव्हरऑल नागरिकांचा हे होता, सूचनांचा कल होता, त्या सूचनांचे ठळक मुद्दे मी आपल्याशी आता शेअर केलेले आहेत. शिक्षण विभागासाठी 64.40 कोटी महसुली खर्च अंदाजपत्रकात आहे. या पत्रकार परिषदेला महानगरपालिकेचे अधिकारी उपायुक्त उपस्थित होते.